नमस्कार जीवनमूल्य या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत तर श्रोते हो मागच्या एपिसोडमध्ये आपण खूप छान अनुभव घेतला आपल्याला नक्कीच छान वाटला असेल मला पण खूप छान वाटला मेडिटेशनचा अनुभव घेतला आणि तो अनुभव आपल्याला करवला मुंबईहून आलेले डॉक्टर सचिन परब तर डॉक्टर पुन्हा एकदा आपलं या कार्यक्रमात स्वागत ओम शांती ओम शांती तर, तर खूप चांगला अनुभव मला तरी आला आमच्या श्रोत्यांना पण नक्कीच आला असेल तर मला असं सांगा की हा जो अनुभव आला आणि त्याच्या आधी तुम्ही जेव्हा तुमचा परिचय दिलात माउंट आबूला जे काही कार्यक्रम कार्डियाक्सचा केला त्याच्या ह्याच्यातला काही परिचय दिलात की तिथे पण काही ट्रीटमेंट्स हार्ट पेशंटवर केल्या जातात आणि त्याच्यासाठी पण मेडिटेशनचा उपयोग केला जातो तर आमच्या श्रोत्यांच्यापैकी बरेच जण असे असतील की ते सफर करतायत काही त्यांना प्रॉब्लेम्स आहेत आणि ते क्युरिओ क्युरियस की ह्याच्याबद्दल काही समजा खर्च न करता स्वस्तात आणि मस्त जर का ट्रीटमेंट मिळत असेल तर त्या संदर्भात काही आपले अनुभव हो, आणि लोक पेशंटना आलेले अनुभव हो, आणि काही परिणाम जे झाले चांगले ते काही शेअर करू शकाल का जरूर भरपूर असे अनुभव आहेत आणि मला तर आश्चर्य वाटतं असं कसं होऊ शकेल कारण आम्हाला मेडिकलमध्ये सांगितलं जातं की जेव्हा आर्टरी ब्लॉक असते आपल्या हृदयाच्या तीन रक्तवाहिन्या असतात म्हणजे मुख्य दोनच असतात पण एक रक्तवाहिनीचे त्याचे दोन पुढे भाग होतात तर तीन रक्तवाहिन्या असतात आणि ज्या त्या तिव्हा जेव्हा ब्लॉक असतात तर आम्ही सिरियस डिसीज मानतो की ज्याला ट्रिपल वेसल डिसीज मानतो आणि आपल्या हृदयाची पंपिंग कॅपॅसिटी नॉर्मली साठ टक्के असते तर ती जेव्हा तीसच्या खाली जाते तीस टक्केच्या खाली तर आम्ही त्याला फार क्रिटिकल मानतो mm -hmm. तर आमच्या इकडे असे पेशंट आलेले आहेत जे वीस टक्के तेवीस टक्के ज्यांची पंपिंग कॅपॅसिटी आहे हृदयाचा पंप त्याची शक्ती एवढी कमी झालेली आहे काही पावलं चालल्यावर त्यांचा श्वास फुलायचा mm. अशा पेशंटची बायपास होणे पण फार कठीण असतं म्हणजे सर्जन रिजेक्ट करतात की तुमची बायपास पण आम्ही करू शकत नाही तुम्हाला घरी बसून आराम करावे लागेल असे केसेस आमच्याकडे आलेल्या आणि राजयोगाचा त्यांनी अभ्यास केला आणि राजयोगाच्या अभ्यासाने त्यांचं जे पंपिंग कॅपॅसिटी होते ती वीसपासून चाळीस आणि तेवीसपासून सेहेचाळीस टक्केपर्यंत गेली मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे आता हे कसं वाहतं वाहतं हे संशोधनाचा विषय आहे त्याच्या मेकॅनिझम्स आम्ही सांगितलेले आहेत पण संशोधनाचा विषय पण निश्चितच पंपिंग कॅपॅसिटी वाढणं एवढी हे काहीतरी मेडिटेशनचा इफेक्ट असला पाहिजे आणि आम्ही याला डॉक्युमेंट केलेलं आहे की मेडिटेशनने असं होऊ शकतं तर डेफिनेटली असे भरपूर लोकांचे अनुभव आहे हो जे दहा पावलं नाही चालायचे ते सातव्या दिवशी तीन तीन किलोमीटर चालायला लागले आमच्या माउंट आबूच्या परिसरात आणि ज्यांची स्ट्रेस्टेस जी मशीनवर चालतात जी टेस्ट आम्ही घेतो हो, जी पॉझिटिव्ह होते ती निगेटिव्ह झालेली आहे काही महिन्यांनी याचा अर्थ त्यांच्या रक्तवाहिन्या ज्या बंद होत्या त्या उघडलेल्या आहेत किंवा त्यांना बाय बायपास फ्लो मिळालेला आहे काही कारणाने तरचही असं होऊ शकतं नाही तर हे संभव नाही याचा अर्थ असा की जर आपण नियमितपणे मार्गदर्शनाखाली राजोग मेडिटेशनचा अभ्यास केला तर आपण आपल्या हृदयाचा आजार खास करून कोरोनरी आर्टिट डिसीज आपण ज्याला म्हणतो तो ठीक करू शकतो आणि त्याला कंट्रोलमध्ये ठेवू शकतो हे आता सिद्ध झालेलं आहे अगदी छान सांगितलं आणि मी तुम्हाला असं पण सांगू शकतो की पर्सनल लेवलला मी श्रोत्यांना पण या संदर्भात सांगू शकतो की पर्सनल लेवलला मी एकदा तुमच्या माउंट आबूला गेलो होतो मीडिया कॉन्फरन्ससाठी गेलो आणि तिथे एक आम्हाला माणूस भेटला आणि तिथे तो कार्यक्रमात मीडियाच्या कॉन्फरन्समध्ये सगळे डेलिगेट्स होते मी पण एक डेलिगेट म्हणून गेलेलो होतो तिथे तो कार्यक्रमात सांगायचा की त्याला डॉक्टरनी सांगितलं होतं की चालू पण नकोस अच्छा आणि त्यानं हा कार्यक्रम अटेंड केला आणि तो स्वतःचा अनुभव सांगायचा छातीवर हात ठेवून छाती ठोकपणे सांगायचा की मी हा कार्यक्रम केला मला डॉक्टरनी चालू नको सांगितलेलं होतं आणि मी आता सात सात मैल सायकलवरनं चालतो अच्छा जातो आणि सगळ्यांना प्रचार करतो की मी जसा वाचलो काहीही पैसे खर्च न होता तसे तुम्ही वाचत त्याची भावना मला त्यावेळेला खूप आवडली आणि छाती ठोकपणे छाती बजाके हे जे त्याचा शब्दप्रयोग आहे तो पण मला आवडला त्यामुळे पर्सनल लेवलला आणि बाकीच्यांना कुणीही अनुभव घेऊ शकतात जे आमचे श्रोते आहेत ज्यांना काही अडचण असेल त्यांनी अनुभव घ्यायला काहीच हरकत नाही कारण हे सगळं जे आहे ते फ्री आहे आणि सायंटिफिक आहे म्हणजे सायंटिफिक अंधश्रद्धा नाही आहे डॉक्टर्स आहेत तिथे आणि त्यांचा सायंटिफिकली त्यांना इव्हॅल्युएट केलं जातं प्री अँड पोस्ट म्हणजे तुम्ही येण्यापूर्वी तुमची आर्टची अवस्था काय होती तुम्ही प्रोग्राम जेव्हा फॉलोअप करता सहा सहा महिन्याने तुम्हाला इव्हॅल्युएट केलं जातं आणि त्याच्यामुळे किती फरक पडला आता ह्याच्यामध्ये चा जे चांगल्या प्रकारे फॉलोअप करतात ॲडिरन्स टू द लाईफस्टाईल मॉडिफिकेशन जे बरोबर करतात त्यांच्यामध्ये आम्हाला खूप सुंदर रिझल्ट मिळाले असं नाही की लोकांना माहीत नाही डॉक्टर्सना पण माहिती आहे की व्यायाम केला पाहिजे जेवणावर नियंत्रण ठेवलं पाहिजे मन शांत ठेवलं पाहिजे पण माहीत असून ते करू शकत नाही आणि इथे राजयोगाचा फायदा होतो की राजयोगामुळे आपल्यामध्ये ती विल पॉवर जागृत होते मागच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की आत्माच्या ज्या सात गुण आहेत त्याच्यामध्ये सातवी महत्वाची शक्ती की विल पॉवर शक्ती विल असते लोकांकडे पण पॉवर नसते नुसती इच्छा असून मागत नाही इच्छेने शक्तीचं रूप घ्यावं लागतं जेव्हा ती इच्छा शक्तीचं रूप घेतं तेव्हा आपण जीवन परिवर्तन करू शकतो आणि ही इच्छा शक्ती परमात्म्याशी जेव्हा आपला योग जुळतो तेव्हा जागृत होते आणि ही जागृत झालेली आम्ही पाहिलेली आहे तुम्ही एक उदाहरण दिलं मी पण एक आणखीन एक एक मॅनेजर आहे बँकेचे गुजरातमध्ये मा होते माझं जेव्हा लेक्चर होतं तेव्हा ते, ते प्रोग्रामला आले त्यांना कळलं की हा डॉक्टर आहे जो असा रिसर्च करतात तर मी त्यांना बघितला त्यांचा रिपोर्ट बघितला मी म्हटलं तुमचं इजेक्शन फ्रॅक्शन हृदयाची पंपिंग कॅपॅसिटी वीसच टक्के आहे आम्हाला कमीत कमी रिसर्च असल्यामुळे तीस टक्के पाहिजे आम्ही तुम्हाला घेऊ शकत नाही तर तो राजन नावाचा डॉक्टर तो म्हणाला काही करा माझं ऑपरेशन पण होऊ शकत नाही आहे मी असाच मरून जाईन मी कमीत कमी तुमचा प्रोग्राम अटेंड तरी करून मरेन तर मला फार वाटलं पण एक सायंटिफिक असल्यामुळे सायंटिस्ट असल्यामुळे मला थोडं भीती वाटलं आहे की अशा लोकांना आम्ही कसं घेऊ पण मी म्हटलं ठीक आहे आम्ही गॅरंटी देत नाही पण तू प्रोग्राम अटेंड करू शकतोस तुझ्या जबाबदारीवर तर तो व्यक्ती आला फॅमिली बरोबर त्यांनी अटेंड केलं आणि मग त्यांनी इतकं छान मेडिटेशन केलं की त्याचं जी पंपिंग कॅपॅसिटी वीस टक्क्यावरून चाळीस टक्क्यावर आली आणि त्याला डॉक्टर म्हटलेलं तू कुठे जायचं नाही घरीच बसून राहायचं दुसऱ्या माळ्यावर तर राहायचा रोज खाली यायचा मार्केटमध्ये जायचा भाजी सगळं घेऊन यायचा चढायचा आणि कामावर पण जायला लागला तर हे उदाहरण मी स्वतः डोळ्यांनी बघितलेलं आहे त्यांनी अशी भरपूर उदाहरणं आहेत तर मी निश्चितच सांगेन की जर तुम्ही डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली अंडर एक्सपर्ट्स गायडन्स जर तुम्ही ब्रह्माकुमारीचा राजयोगाचा अभ्यास केला तर ह्या राजयोगाच्या अभ्यासाने तुम्ही स्वतःची समस्या हृदयाची जी असेल ती तुम्ही ठीक करू शकता कारण छोटे मोठे प्रॉब्लेम आहेत ते माणसाला येतातच त्याच्यातनं माणूस ओवरकम करू शकतो आणि आपला विषयच तो आहे की समस्यांचा समाधान पण मी एकंदरीत असं पाहिलं की सध्याच्या समाजात हार्ट हा जो प्रॉब्लेम आहे हार्ट अटॅक आता होता आणि गेला आणि मग काय होतं बऱ्याच वेळेला करता पुरुष गेला तर फॅमिलीची वाताहत होते या याच्यात जर का शंभरापैकी आपण जरी पाच वाचवू शकलो दहा वाचवू शकलो तरीही आपण काहीतरी खूप अचीव्ह केला असं मला वाटतं आणि त्या संदर्भात आपली ही सेवा चालू आहे खरंच छान आहे तर आता मला सांगा की बाकीचे जे प्रॉब्लेम्स आहे त्याच्या याच्यात आपण आता कसा प्रवास करणार आहे आत्म्याचं ज्ञान मिळालं मेडिटेशन झालं मेडिटेशनचे फायदे पण आपल्याला समजले आता पुढचा प्रवास कसा आहे आपला पुढचा प्रवास दोन गोष्टी आहेत एकतर आपण मेडिटेशन पूर्णपणे पाहिलेलं नाही आहे फक्त आपण आत्म्याचं ज्ञान गेलेलं आहे मेडिटेशन या शब्दाचा अर्थ आहे की परमात्म्याशी मिळणे जोडणे भगवद्गीतेवर आपण पाहतो आहात आपण भगवद्गीतेची जी प्रिन्सिपल आहेत किंवा इटरनल नियम आहेत त्याचा आपल्या जीवनाशी कसा संबंध आहे ते आपण पाहतो ठीक आहे ना त्याच्यामध्ये आपण आतापर्यंत जे पोचलो त्याच्यामध्ये आपल्याला कळलं आहे की आत्मा आणि शरीराचं काय कनेक्शन आहे आत्म्यापासून शरीर कसं तयार होतं शरीरातील प्रत्येक संस्था आत्म्यापासून कशी तयार होते ते आपण पाहतो आता तर ह्याच्याबरोबरच आपल्याला हे पण लक्षात ठेवायचं आहे की एक झालेले आजार ठीक किंवा कंट्रोलमध्ये आपण कसं ठेवू शकतो आणि परिस्थिती येऊ नये फ्युचर त्याची पण तयारी आपल्याला करू शकतं तर ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी मला दिसते पूर्ण भगवद्गीतेचा इसेन्स आपण बघतो आहे दुसरा अध्याय या दुसऱ्या अध्यायाला भगवद्गीतेचं सार म्हटलेलं आहे आणि त्या दुसऱ्या अध्याय पण भरपूर असे श्लोक आहेत ज्याच्यावर लोक तासन तास भाषण प्रवचनात देतात मला त्याच्यात जायचं नाही पण एक मी प्रॅक्टिकल मुद्दा जो भगवद्गीतेतल्या या अडतीसवा श्लोक जो आपल्या डोळ्यासमोर आहे जो आपल्याला दिसतो आहे हा श्लोक आहे सुखदुःखे लाभा कृवा जया जयो ततो युद्धाय युजस्व नवम पापम वापसे याचा अर्थ सुख दुःख लाभ अलाभ जय पराजय सर्व स्थितीमध्ये जर तू समान अवस्था ठेवलीस आणि मग तू आपलं कर्तव्य केलंस या युद्धक्षेत्रात तू उतरलास तर तुला कोणताही पाप लागणार नाही नैवम पापम वापसी तू स्टेबल राहशील आता इथे मला दोन गोष्टी डिफाईन कराव्या शकतात पाप म्हटलं की लोकांमध्ये आणखी वेगवेगळ्या फाईल फोडतात पापाची माझी व्याख्या फार सोपी आहे कोणतेही कर्म तुम्ही केलात आणि ते केल्यानंतर तुम्ही भारी झालात तुमची शांत स्वरूप अवस्था केली तर ते पाप आहे जर तुम्ही तुमचं कर्तव्य करतात युद्धक्षेत्रात आहात तुमचं कर्तव्य तुम्ही करता ते कर्तव्य करताना जी वर्क खाली अवस्था होतात किंवा जी आंदोलने होतात ती होऊ नये ते महत्त्वाचं आहे भरपूर लोक आमच्याकडे येतात आणि म्हणतात नाही मला काही प्रॉब्लेम आले नाही पाहिजे मला म्हणतो हाच प्रॉब्लेम आहे तुमचा <laughs> मला जीवनामध्ये काही प्रॉब्लेम येऊ नये हा विचारच फार मोठा प्रॉब्लेम आहे तो तर नाही मग मेडिटेशनचा काय फायदा म्हटलं मेडिटेशनचा अर्थ असा नाही की तुमच्या जीवनात प्रॉब्लेम नाही येणार सॉरी मेडिटेशन विल नॉट सॉल्व युअर प्रॉब्लेम बट इट विल एम्पॉवर यू टू सॉल्व द प्रॉब्लेम मेडिटेशन करता याचा अर्थ असा नाही की ते जे मेडिटेशन करता ज्यांच्या जीवनात काहीच प्रॉब्लेम नाही असत नो no. मेडिटेशन करणाऱ्या लोकांच्या जीवनातसुद्धा समस्या आहेत त्यांनासुद्धा आजार आहेत फक्त ते मेडिटेशनमुळे काय होतं ते स समस्यांचा चांगल्या प्रकारे सामना करतात आणि त्याच्यामध्ये स्थित राहतात म्हणजे समत्व अवस्था राहते त्यांची समान अवस्था राहते आणि माझ्या मते योगाचं चा सर्वात चांगलं लक्षण आहे जो चांगला योगी आहे त्याचं लक्षण आहे की तो समान अवस्थेत राहतो आणि आध्यात्मिक मतेमध्ये ही सर्वात श्रेष्ठ अवस्था मांडलेली आहे इवन भगवद्गीतेमध्ये पण एक श्लोक येतो समत्वम योग उच्चते सिद्धा सिद्ध समभूतवा समत्व योग उच्चते म्हणा कोणतीही परिस्थिती असो हे अर्जुन तू कोणतीही परिस्थिती असो तुला सुख मिळो की दुःख मिळो मिळो लाभ की तुझी हानी हो तुझा जय हो असो की त्याच्यामध्ये तू समान अवस्था ठेव समान अवस्था ठेवा आता ह्याचा स्वास्थ्याशी कसा संबंध आहे जेवढा माझी अवस्था फ्लक्च्युएट होत राहणार कधी कभी खुशी तो कभी गम ना जुदा हो गे हम अशी जर माझी अवस्था असेल तर माझ्या शरीरातील हॉर्मोन्स असतात ते फ्लक्च्युएट होत राहणार आणि मी ही अवस्था भरपूर लोकांमध्ये पाहतोय कधी बघितलं त्यांना बघितलं तर असं वाटतं ह्यांच्यासारखा आनंदी मनुष्यच कोणी नाही दुनियामध्ये आणि त्याच व्यक्तीला मी पुन्हा बघितलं तर ह्यांच्यासारखा दुखी व्यक्ती कोण नाही आहे ही आंदोलन का कारण आपण एकाच बाजूला पकडून राहतो आणि भगवद्गीता आपल्याला सांगते की संपूर्ण बर्ड्स आय व्ह्यू म्हणून तू पाहा तुम्ही जर म्हणाल की माझ्या आयुष्यामध्ये फक्त दिवसच असला पाहिजे नाही समजा दिवसानंतर रात्र येणारच आहे तुम्ही म्हणाल की मला फक्त गुलाबच पाहिजे काठे नको नॉट पॉसिबल गुलाब म्हटलं की काठे शिकता येईल भगवत गीते ते गुलाबाला कुठल्या जागी पकडायचं की, की तुम्हाला काठे लागू नये आणि गुलाबाचा तुम्ही आनंद घेऊ शकता ही कला आहे ही मेरे. जीवन जगण्याची कला आणि ही आपल्याला भगवद्गीता शिकवते हे आपल्याला परमात्मा शिकवतो की काही असो महाराष्ट्रामध्ये मा गोंधळकर महाराज म्हणून होऊन गेले त्यांचं फार सुंदर वाक्य मला खूप आवडतं तर ते म्हणतात की असलं तर असू दे नसलं तर नसू दे अच्छा एका वाक्याचं त्यांचं असलं तर असू दे नसलं तर नसू दे म्हणजे चांगलं झालं तरी ठीक नाही झालं तरी ठीक माझ्या अवस्थेमध्ये काही फरक नाही माझी प्रज्ञा स्थित आहे स्थित प्रज्ञा अवस्था आणि ही सर्वात उंच अवस्था आहे असं मला वाटतं पण आता तिथे काय आहे माहिती आतापर्यंत स्थितप्रज्ञ हा विषय जेव्हा आपण घेतो तेव्हा बरेचसे ज्याला काउंटर क्वेश्चन जे येतात सामान्य माणसांच्या माणसांच्याकडचे की समजा मी आता परीक्षेला बसलोय परीक्षा बसलोय परीक्षेला मी पेपर दिला पास झालो तरी ठीक नापास झालो तरी ठीक <laughs> किंवा एखादा खेळायला गेलो टेस्ट मॅच आहे क्रिकेटची मॅच आहे सेंचुरी मारली तरी ठीक झिरोला आउट झालो तरी ठीक या मला माहिती आहे आहे मला की हे जे क्वेश्चन्स आहेत ते आपल्या ज्या चर्चे आहेत त्याच्यात फिट होत नाही तरीही ते क्वेश्चन येतात तर त्याच्यावर आपण काही सोल्युशन ह्याच्या हा प्रश्न फार कॉमनली विचारला जातो आणि याचा जा संबंध भगवद्गीतेतल्या दुसऱ्या अध्यायातच एक श्लोक आहे त्या श्लोकाचं नाव आहे कर्मण्यवाधिकार असे मा कदाचन कदाचित तू कर्म कर फळाची अपेक्षा ठेवू नकोस आणि जसं मी हे लोकांना म्हणतो ते म्हणतात कसं काय शक्य आहे फळच तर मला कर्म करायला प्रवृत्त करतं मी फळाची अपेक्षा नाही ठेवलं तर कर्म कसा करणार अशा प्रकारे अर्थ लोक काढतात पण हा अर्थ अपेक्षित नाही आहे परमात्म्याला परमात्म्याला हे म्हणायचं आहे की तुम्ही कर्म करा आणि कर्म तुम्ही असं करा की तुमच्यासारखं दुसरं कोणी कर्म करू शकत नाही ते इतकं चांगल्या प्रकारे करा पण ते कर्म केल्यावर तुम्हाला तो रिझल्ट मिळेल ह्याची गॅरंटी नाही आहे माझ्या स्वतःच्या जीवनातला मी अनुभव सांगतो आ, बहुतेक मी अगोदर सांगितलेलं आहे की मला आठवत नाही कारण भरपूर प्रोग्राम करत असतो तर हा अनुभव आहे जेव्हा मी फायनल एम बी बी एसची एक्झाम दिली आणि खूप चांगले एक्झाम पेपर घेतलेले आणि मला पूर्ण विश्वास की मी पास होणार आहे आणि चांगल्या मार्काने पास होणार आहे पण जेव्हा रिझल्ट आला आयुष्यात कधी न फेल झालेला व्यक्ती फायनल एम बी बी एसला दोन सब्जेक्टमध्ये फेल हो मेडिसिन आणि सर्जरी आणि त्यात सगळ्यात मोठे पेपर तीनशे मार्काचे पेपर आणि मेडिसिन सर्जरीचं सिलेबस फार वास्ट कर्म मी फार चांगलं केलं एकदम हंड्रेड पर्सेंट तयारी करून पेपर पण चांगले की मग फेल का झालो कर्मावर माझा पूर्ण अधिकार पण रिझल्टवर माझा अधिकार नव्हता मी आर्ग्यू करू शकलो असतो काय असं झालं माझ्याबरोबर मी काय कोणाचं वाईट केलं मी चांगला पेपर लिहिलेला रिवॅल्युएशनला पेपर भरला ते म्हणाले प्रत्येक मुलाला असं वाटतं फील झालेलं की तो पास झालेला तू जाऊन पुन्हा अभ्यास करा आता त्यांचं पण बरोबर आहे त्यांच्याकडे असे भरपूर मुलं येतात दरवर्षी येतात सहा महिन्याने फॉर्म भरतात आणि म्हणतात की मॅ मी पास झालेलं आहे म्हणून तर मला पण ते असं म्हणाले असेल तर मी तर थोडा निराश झालेलो पण आता अभ्यास करायलाच पाहिजे सहा महिन्याने पुन्हा पेपर देतो मी केला अभ्यास सुरुवात आणि त्यावेळेला पण भगवद्गीता माझ्या मदतीला आली पण सात दिवस दुसरी परीक्षा द्यायच्या सात दिवस अगोदर रिझल्ट आला की तुझा पेपर तपासला नव्हता आणि माझे मार्क्स वाढले आणि मला पास म्हणून के डिक्लेअर केला अरे व्हेरी गुड म्हणजे हा माझ्या जीवनातला मी अनुभव सांगते तर कर्म चांगलं केलेलं असून सुद्धा असे रिझल्ट येऊ शकतात आत्ता जे मगाशी सांगितलं कर्म चांगलं केल्यावर सुद्धा आपले असे रिझल्ट येऊ शकतात आपण क्रिकेटच मगाशी मी उदाहरण दिलं होतं चर्चा करत होतो मला आता आपने ते तुम्ही सांगताना आठवलं की बऱ्याच वेळेला आपण न्यूज आयटम मध्ये बघतो की एखादी टीम येणार आहे आणि क्रिकेट सचिन तेंडुलकर असतील किंवा धोनी असतील तर ते सांगतात की आम्ही जिंकण्यासाठी ईर्षा काय आहे जिंकायची पण ते काय सांगतात आम्ही आमचा नॅचरल गेम खेळू खेळताना विचार करणार नाही आम्ही जिंकू किंवा हारू आत्ताच ही तुम्ही जे सांगत होता तेव्हा माझ्या मनात विचार चालले होते आणि कदाचित हीच सायकोलॉजी असेल की मी सेंचुरी मारण्यासाठी जर का बॅटिंगला उतरलो तर तो स्ट्रेस माझ्या मनावर नॅचरल गेम खेळू तर सेंचुरी ऑटोमॅटिक होऊन जाते एक्झॅक्टली exactly. हेच मला सांगायचं आहे की तुम्ही तुमच्या नॅचरल स्वरूपामध्ये स्थित राहून जितका नैसर्गिक राहाल तेवढा तुमचा परफॉर्मन्स चांगला होता आणि परमात्म्याला हेच सांगायचं आहे पूर्ण भगवद्गीतेचा सार आहे अनासक्त हो निष्काम भाव से कर्मयोग कर मला अनासक्त मना रिझल्ट अटॅच होऊ नका जर तुम्ही रिझल्ट अटॅच झाला तुमचा परफॉर्मन्स कमी होणार ॲटोमॅटिकली त्याच्यावर इफेक्ट येणार तुम्ही जर चांगलं कर्म केलं असेल फळ तुमच्याकडे येणारच कोणी तुम्हाला थांबू शकत नाही मला लोक प्रश्न विचारतात कार करून हल्लीची युवा पिढी कोणाचं भलं झालं आहे चांगलं करून एवढे लोक चांगलं कर्म करतात त्यांचं म्हणणं एका प्रकारे बरोबर वाटतं कारण आपण असे भरपूर लोक बघतो जे खूप चांगले आहेत पण त्यांच्यावर नेहमी काही ना काही चुकीचं होत असतं त्यावेळेला पण भगवद्गीता आपल्याला मदत करते ती कर्माचा सिद्धांत सांगते आणि भगवद्गीतेमध्ये एक श्लोक येतो गहणा कर्मनोगती हो पण मी त्यावेळेला असं म्हणे की जर तुम्ही चांगलं कर्म केलं आहे त्याची रिझल्टसाठी वाट बघू नका चांगलं कर्म करण्यातच आनंद आहे चांगलं कर्म केल्यावर मला फळ मिळेल नाही चांगलं कर्म हाच आनंद आहे अरे वा तुमचं तुमचं बेसिसच थिंकिंगच चुकीचं आहे तुम्ही म्हणतात मी चांगलं कर्म केलं पण माझ्याबरोबर चांगलं का नाही होत हा जो विचार आहे हा विचारच प्रॉब्लेम आहे त्यापेक्षा असा विचार करा की चांगलं कर्म करण्यातच आनंद आहे ब्युटीफुल ब्युटीफुल तर जेव्हा ही आपली धर्म आहेत आणि हे आपल्याला भगवद्गीतेचा दुसरा अध्याय सांगतो की कर्मण्यवाधिकार असते कर्मण्यवाधिकार असते म्हणजे तू कर्म करत जा तुला फळ मिळणारच कारण तुम्ही एखादं ॲक्शन केलं आहे रिॲक्शन येणारच फक्त काय होतं काय वेळेला ती रिॲक्शन डिले होते जसं आणि ह्याचं उदाहरण आम्ही देतो की जसं एखादं झाड आहे तर चिकूच्या झाडाला लागायला किती वर्ष लागतात आंब्याच्या झाडाला जा किती नारळाच्या जा झाडाला किती प्रत्येकाचं बीजप्रमाणे तुम्हाला फळ मिळणार ना आणि भरपूर वेळेला असं पण असू शकतं की माझं कर्म पण परफेक्ट नसेल पण पर माझी अपेक्षा स्वतःकडून जास्त असतात तर ते पण असू शकेल पण मी असं म्हटलं आहे मी जे शिकलेलो आहे भगवद्गीतेपासून की कर्म करण्यामध्येच आनंद आहे जसं आता आपण इथे बसलेलो आहोत तुम्ही पण कॉर्पोरेटमध्ये कामाला मी पण कॉर्पोरेटमध्ये कामाला आहे पण आपण वेळ काढून ह्या स्टुडिओमध्ये आलेलो आहेत तर आपलं लक्ष काय की आपण ह्याच्यावर अशी चर्चा करूया जेणेकरून लोकांना फायदा व्हावा तर लोकांना फायदा व्हावा हे रिझल्ट झालं पण आपण जी चर्चा करतो त्याच्यामध्ये पण आपल्याला पण आनंद मिळतो आहे ना तर लोकांना फायदा हो हे डिस्टंट ग गोल झाला पण इथे चर्चा करण्यामध्ये माझ्यामध्ये क्लॅरिटी येत चाललेले आहेत माझे जे बिलीफ सिस्टीम आहे ते स्ट्रॉंग होत चाललेले आहे मला हा आनंद मिळतो आहे की परमात्माने मला निमित्त आहे भगवद्गीतेवर बोलण्यासाठी तर, yes. तर हा पण आनंद कमी नाही आहे तर जेव्हा मी ह्या स्मृतीमध्ये राहतो की मला भगवद्गीतेबद्दल माझे मी विचार ऐकू शकतो तुम्ही ऐकतायत एवढे शोको आपले ऐकतात तर ह्याच्यामध्ये आनंद आहे आणि ह्याला सध्याचे सायकोलॉजिस्ट म्हणतात स्टे इन द प्रेझेंट मोमेंट सगळ्यात मोठी प्राप्ती पूर्ण सध्याची जी सेल्फ हेल्प बुक मार्केटमध्ये अवेलेबल आहेत ती सगळी पुस्तकं इसेन्समध्ये एवढेच सांगतात की वर्तमानमध्ये जगा आणि हीच गोष्ट भगवद्गीतेने पाच हजार वर्षापूर्वी सांगितलेली आहे कर्मणने असते पण ती आपण नाही स्वीकारत करत पण हल्लीचा एखादा पा आता एखाद टोले म्हणून एक ऑथर आहे त्यांनी पुस्तक लिहिलं आहे इंटरनेट पॉवर ऑफ नाव वर्तमानमध्ये जगा प्रेझेंटला म्हणूनच प्रेझेंट म्हणतात कारण प्रेझेंट हा क्षण आहे हा तुम्हाला परमात्म्याने दिलेला प्रेझेंट आहे हे प्रेझेंट स्वीकार आणि ह्या क्षणामध्ये तुम्ही कर्म करा ही गोष्ट आपल्याला लगेच स्वीकार होते पण कर्म्यवाधिकार असे म्हटलं तर आपण बोलतो नाही कसं शक्य फक्त आपण त्याला चुकीचं समजलेलं असतो हा आपला प्रॉब्लेम आहे तर मला असं वाटतं की परमात्म्याने अतिशय सुंदर प्रिन्सिपल दिलेलं आहे जगण्याची कला सांगितलेली आहे कर्मण्यवाधिकार असते तर प्रत्येक कर्म आपण जे करू समजा गृहिणी आहे ती जेवण बनवते आहेत मुलं खेळतायत अभ्यास करताय ते तुम्ही हंड्रेड पर्सेंट करा आणि जर ते हंड्रेड पर्सेंट करताना तुम्ही त्याला जर एन्जॉय करत जाल फळ तुम्हाला येणारच निश्चित ज्याला एक लाईनमध्ये मी म्हणेन की लोकं म्हणतात आम्हाला आनंद पाहिजे आनंद हा प्रवासामध्ये आहे तुम्ही तिथे पोचल्यावर नाही आहे आनंद हॅपीनेस इज अ जर्नी नॉट ॲट द एंड ऑफ द डेस्टिनेशन व्हेरी गुड हे भगवद्गीताचा इन्सेन्स आहे थँक्यू हा एन्जॉयमेंट आम्हाला तुम्ही दिलीत प्रेझेंटेशन केलं पण ते प्रेझेंट पण केलं आणि श्रोतेहो आपल्याला हे प्रेझेंट आवडलं का ते आम्हाला नक्की सांगा आणि आपल्याला अजून काही शंका असतील तर डब्ल्यू 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 डॉट बी के मराठी डॉट कॉम या वेबसाईटवर जा किंवा स्थानीय सेवा केंद्राला भेट द्या आणि काहीही शंका प्रश्न असतील तर त्याचं निरसन करून घ्या निशुल्क सेवा आहे ती तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत नमस्कार ईश्वर निर्मित या सुंदर जगात जगण्याचे कसब ज्याला गवसले तो खरा भाग्यवान या जगात त्यापेक्षा आणखी श्रेष्ठ प्राप्ती नसावी आणि ही प्राप्ती आपणाला व्हावी हेच आमचे ध्येय अत्याधुनिक जगाच्या उंबट्या व श्रेष्ठ संस्कृतीच्या भक्कम पायाची गरज आहे विश्वास हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे चमत्कार मंत्र तंत्र अशा मोजमापात ईश्वराला ना तोलता त्याची खरी ओळख असणे आवश्यक आहे जगण्याची कला म्हणजे काय स्वतःची खरी ओळख काय हे जाणून घेण्यासाठी संपर्क करा आमच्या स्थानीय ब्रह्माकुमारी विद्यालयाशी किंवा संपर्क करा या नंबरवर नाईन फोर टू टू एट फाईव्ह नाईन फोर नाईन सेवन आमचा पत्ता आहे ब्रह्माकुमारी विद्यालय भानापेठ वाड कस्तुरबा रोड चंद्रपूर फोर फोर टू फोर झिरो टू आणि आमचा ईमेल आहे बी के मराठी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम जीवनमूल्य व्याख्यान आणि मेडिटेशन गीतांची डी व्ही डी एम पी थ्री उपलब्ध आहे